असा जो रिपोर्ट तुम्ही अतिशय प्रचंड दिलेला आहे तो रिपोर्ट जेव्हा पब्लिश झाला तेव्हा त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा डेस्कचा सुद्धा असतो, कारण त्यांनी ज्या प्रकारे तो प्रेझेंट केलेला आहे, ज्या प्रकारे तो कव्हर केलेला आहे ते फार महत्त्वाचं आहे. हेमंत जुवेकर इथे आहेत, मुंबई सकाळचे सहयोगी संपादक. हेमंत जुवेकर, मला सांगा की डेस्कनं या सगळ्या रिपोर्टसाठी जी तयारी केली होती, काय पद्धतीनं तुम्ही त्या सगळ्याच्याकडे बघितलं? कारण ज्या प्रकारे आज तुम्ही सगळं ते कव्हर केलेलं आहे त्यामध्ये तुमच्या काही पूर्वतयारीचा किंवा त्या दिवशीच्या कालच्या नियोजनाचा मोठा भाग असणार आहे, काय केलं नक्की? जेव्हा हे ज्ञानेशने सांगितलं होतं की आपल्याला या सोहनलालला भेटायचं आहे, त्याच्या गावी जाऊन त्याची स्टोरी करायची आहे, तर त्यावेळेला फक्त स्टोरी न करता त्याच्यासोबत आणखीन काही गोष्टी द्याव्यात आणि त्याची तयारी करावी, त्या दृष्टीने आपण सगळी तयारी पण केली होती. आणि ज्ञानेश तिथे गेल्यानंतर नेमकं हातामध्ये काय येईल, मुळात सोहनलाल भेटेल की नाही, सोहनलालशी बोलणं होईल की नाही, म्हणजे सोहनलाल जिवंत आहे की नाही, याच्या संदर्भातील अशाश्वतता होती. काही म्हणजे माहीतच नव्हतं की हातामध्ये काही येईल न येईल, त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टी पण तयार करून ठेवू असं आपण म्हटलं होतं. आणि जेव्हा ज्ञानेशने तिकडनं सांगितलं आपल्याला मिळालं आहे तिकडनं, तो आणि मग इकडनं बाकीच्या गोष्टी तयार करून ठेवल्या. पण खूप आपण जणांना सांगितलं नव्हतं, कारण ही आपली प्राईस स्टोरी होती, आपल्याकडेच असणार होती. त्यामुळे एक दोघांना सांगून ज्ञानेश आला की आपण त्या रात्रीच म्हणजे गाडी ट्रेनमध्ये असतानाच ज्ञानेशी बोलणं होत होतं की काय काय आहे. बरोबर. आणि ट्रेनचं जो काही तुमचा मुळामध्ये तुम्ही गेला 1700 किलोमीटरचा प्रवास असं आपण म्हणतो आहोत, काय नक्की एवढा दूरचा प्रवास जो होता त्यामध्ये काय तुम्हाला जाणवलं? मुळात असं होतं की ज्या दिवशी 23 तारखेला मी मुंबईतून निघालो होतो, माझं दुपारचं रिझर्वेशन होतं, पण त्याच वेळेस कोटाजवळ गुर्जर समाजाचं आंदोलन सुरू होतं, तर त्यामुळे मुंबईवरून दिल्लीला जाणाऱ्या जवळ 7 ते 8 मोठ्या प्रमुख गाड्या रद्द झाल्या होत्या, काही गाड्या वळवण्यात आल्या होत्या. मग अशाही स्थितीमध्ये मी रात्री 9:30 जी काही गोल्डन टेम्पल एक्सप्रेस आहे तर त्यात चढलो, आणि नंतर ही गाडी इतर वेळेला खूप कमी वेळ लावते, म्हणजे जरासं 25-26 तासांचा जर्नी आहे, पण त्या दिवशी रात्री ती जवळजवळ 30-32 तास चालली, म्हणजे तिने या ट्रेनने गुजरात सोडल्यानंतर गेलात. मला हे सांगा, मुळामध्ये तो सगळा जो परिसर आहे दादोपूर किंवा पापडी तुम्ही सगळे सांगताय, तो किती मागासलेला किंवा काय कसा परिसर आहे? हा परिसर निसर्गसंपन्न परिसर आहे, भरपूर पाणी आहे, म्हणजे संपूर्ण हिरवगार शेतं आहेत, आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये सोहनलाल जन्माला आला. त्याचा भाऊ जो आहे, तुम्ही सांगत होता की तो सरपंच आहे गावचा किंवा त्याचा मुलगा सरपंच आहे, त्याची एकूण काय रिॲक्शन होती या सगळ्या? त्याची मुळात ज्यावेळेस सोहनलालने हे सगळं केलं, त्याला ज्यावेळेस पहिल्यांदा कळालं होतं 43 वर्षांपूर्वी, तर त्याच वेळेस त्या सगळ्यांचा सोहनलालवरचा विश्वास उडून गेला होता. यापूर्वी सोहनलालने अशा प्रकारचं कधी गुन्हा केला आहे तर असं कोणाचंच म्हणणं नाही, म्हणजे तो खूप चांगला माणूस होता, त्या सगळ्यांच्या तोंडून दरवेळेस यायचं. म्हणजे मला त्या दिवशी बोलतानासुद्धा त्यांनी सांगितलं की सोहनलालसे उसकी जिंदगी में एक ही गलती हुई है और उस गलती का जो कुछ भुगत है वो पूरी की पूरी फॅमिली हमारी कर रही है, म्हणजे त्याचं कुटुंब त्याने केलेल्या कुकर्माची शिक्षा आजही कसं भोगतं आहे हे तो रामपाल सिंग प्रधान सांगत होते. म्हणजे एकीकडे म्हणजे एक विरोधाभास असं दिसतो की त्याचा सख्खा चुलत भाऊ, त्याची शेती आहे 10 बिघे जमीन त्यांनी सांगितलं, नंतर त्याची मुलं चांगली शिकलेली, 3 मुलं आहेत चांगली शिकलेली आहेत, हे स्वतः रामपाल सिंग 7 ते 8 वर्ष गावचे सरपंच होते, एक बऱ्यापैकी चांगलं प्रस्थ त्या गावचं आहे. त्याचवेळी फक्त परिस्थितीने किंवा मग सोहनलालने केलेल्या गुन्ह्यांमुळे सोहनलालला गावापासून लांब राहावं लागतं, आणि सोहनलालला त्या गावाने बेदखल केलं आहे असं आपण म्हटलं तरीही अतिशयोक्ती होणार नाही. बरोबर. एकूण ते सगळे जे गावानं बेदखल केलेलं आहे किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मला हे सांगा की मुळात त्या मुलांशी तुम्ही आता सांगितलं की मुलांशी काय काय बोललात, पण हा सगळा जो काही संवाद आहे मुलांशी बोलत असताना, बाकी सगळ्या लोकांशी बोलत असताना, एकूण सोहनलालबद्दल त्या सगळ्या गावामधलं साधारणपणे मत कसं जाणवलं? सोहनलालबद्दल खरं तर गावामध्ये फार चर्चा होत नाही. हे गाव हे या गावाची एक पार्श्वभूमी अशी आहे, या गावामध्ये ह्या गावाने एक IPS ऑफिसर दिलेले आहेत, महेंद्र सिंग यादव. हे मुलायम सिंग यादवांच्या सरकारमध्ये कृषीमंत्रीसुद्धा होते, मग ते तिकडचे नेते, मग आधी ते IPS ऑफिसर, एका उच्च पदावरून ते निवृत्त झाल्यानंतर ते कृषीमंत्री झाले,
त्यांची बायको नीरा यादव म्हणजे खूप मोठं नाव आहे उत्तर प्रदेशच्या राजकारणात, त्यांच्या त्या मुलायम सिंग यादवांच्या त्या सचिव होत्या, मुख्य सचिव होत्या राज्याच्या. बरोबर. तुम्ही जाताना काही पोलीस अधिकाऱ्यांशी, कारण त्या गावात जाणं हे अवघड असतं, उत्तर प्रदेशातल्या गावात गेल्यानंतर तसं ते रिस्की आहे, तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलला? मी ती तयारी आधीच केली होती, कारण मला माहीत नव्हतं की उत्तर प्रदेशमधलं हे गाव नेमकं कसं आहे. मला साधारणतः नकाशावर, मी नकाशे गुगल मॅपवर शोधत होतो ते गाव, नंतर आणखी काही संदर्भ मिळतात त्या गावासंदर्भात, विकिपीडियावर त्या गावासंदर्भातली माहिती सगळी शोधत होतो. तर मला साधारणतः यादव, जाटव, नंतर पंडित, दोबी असे सगळे सर्व 1000-1200 लोकसंख्या असलेलं असं ते गाव साधारणतः मला दिसत होतं. आणि अशा ठिकाणी मी एकटा जाणं मला स्वतःला खूप असुरक्षित म्हणता येणार नाही, पण मी तर विचारच केला होता की आपल्याला जायचं तर एकटाच जायचं आहे, त्यामुळेच मी स्वतःचाच मोबाईल आणि स्वतःच असं विचार केला की आपणच निघायचं आहे. आणि तुम्ही निघालात, आणि खरोखर सगळा जो काही प्रवास तुम्ही केलात आणि त्यानंतर सोहनलाल जिवंत आहे हे जगाला पहिल्यांदाच तुम्ही सांगितलं. आजवर जगभरामध्ये कोणीही हा प्रयत्न केला नव्हता, किंवा केला असेल त्याला यश आलं नव्हतं. सोहनलाल गेला अशा प्रकारच्याच बातम्या सगळीकडे उमटत होत्या, त्या गावातही लोक सोहनलाल गेला असं सांगतात, याच्यावरून काय अवस्था असेल आपण समजू शकतो. पण तुम्ही हा सगळा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारची या बातम्या सकाळनं आज जो अंक दिलेला आहे, आज सामवर जे काही सगळं कव्हरेज सुरू आहे, आपल्याकडे दोन गोष्टी फक्त असतात. एक म्हणजे सोहनलालचं काय झालं, कोणीच काही करत नाही असं पण म्हटलं जातं, आणि सोहनलालला काही कव्हर केलं तर तुम्ही सोहनलालची बाजू कशाला मांडताय, अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याकडे उमटू शकते. कारण मुळात जर्नालिझमचा रोल आपल्याकडे लोकांना माहिती नाही आहे, तो नराधम काय करतो आहे, त्याचं नक्की काय चाललेलं आहे, हा शोध घेणं एक पत्रकारिता म्हणून अतिशय आवश्यक असतं. ज्ञानेश, तुम्ही फार महत्त्वाचं काम केलेलं आहे, सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं, सामच्या वतीनं तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. हेमंत जुवेकर, तुम्ही ज्या प्रकारचा अंक आज महाराष्ट्राला दिला त्याबद्दल तुमचंही अतिशय मनापासून अभिनंदन. ही खरी पत्रकारिता आहे, सोहनलाल जिवंत आहे हे गूढ तुम्ही आज पूर्णपणे एक संपवलं आणि सांगितलं की तो जिवंत आणि काय करतो. तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन, धन्यवाद. आज थांबू इथंच. थँक्यू.